नांदेड लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे खासदार वसंत चव्हाण यांना अचानक श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला होता. चव्हाण यांच्या परिवारातील सदस्यांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल केलाय. वसंत चव्हाण यांच्यावर डॉक्टरांनी तत्काळ उपचार केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. पुढील उपचारासाठी खासदार चव्हाण यांना एअर अँब्युलन्सनं हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलंय. हाँ तो हाथ क्या लगाने करेंगे अपने क्या करना बरोबर आहे.